शिवजयंती आहे, शिवजयंती निमित्त कशा द्वारे भक्त सण साजरा होतो? आज शिवजयंती आहेच आणि शिवसेना आजच्या शिवजयंतीला फार महत्व देत, ज्याला तुम्ही तिथीनुसार शिवजयंती म्हणतो, ते श्रद्धेचा विषय. आता मुंबई विमानतळावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी जातील आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसेनेतर्फे आजची शिवजयंती साजरी. शिवसेना स्थापनेपासून शिवसेनेच्या छत्रपती शिवरायांच्या विचारानंच आपली पावलं टाकत आली. जनतेचा विचार असेल, महाराष्ट्राचा विचार असेल, हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने शिवशाही राबवली. रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. त्याच विचारानं फक्त हिंदवी स्वराज्य, महाराष्ट्र आणि जनता याचा विचार करूनच शिवसेना आपली प्रत्येक धोरणं ठरवत असते. आज सुद्धा महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांवरती अवकाळी पावसाचा तडाखा बसला आणि हाहाकार उडालेला आहे, त्याच्यामुळे शिवसेना प्रत्येक तहसील कार्यालयावरती जाऊन आंदोलन करते. तात्काळ पंचनामे करा, तात्काळ मदत करा, नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळावा ही शिवरायांची भूमिका आणि त्याच भूमिकेतून शिवसेना काम करते. बोला सर, दुसरीकडे बघायचं तर काल मनसेचा वर्धापन दिन झाला. मनसे त्यांचा वर्धापन दिन झाला तर मला का प्रश्न विचारत? राज ठाकरे बोलताना बोलतात की आमच्या वाटेला गेला तर त्यामुळे मुख्यमंत्री पद गेलं. असं कोणी कोणाच्या वाटेला गेलं नाही, त्यांच्या वाटेला जाण्याचा त्यांचा पक्ष मोठा नाही. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार मुख्यमंत्रीपद का गेलं हे अख्ख्या जगाला माहिती आहे. त्यांना जर माहीत नसेल तर अजून त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे फक्त ईडी, CBI या यंत्रणांचा गैरवापर करून पाडण्यात आलं आणि जोडीला खोके. आणि ईडी काय आहे हे काय मी मनसे प्रमुखांना सांगायला नको, त्यांनी त्याचा चांगला अनुभव घेतलेला आहे. फक्त ईडीचा अनुभव आमच्यासारख्या लोकांनी घेऊन सुद्धा आम्ही आमच्या तोफा आणि आमच्या पक्षाचं कार्य हे सुरू आहे. सर, उन्होंने ये भी कहा कि हिंदुत्व छोड़ दिया है इसकी वजह से. शिवसेनाने कभी हिंदुत्व छोड़ा नहीं और ना छोड़ेगी. कोई क्या बोलता उसके ऊपर शिवसेना की भूमिका तय नहीं होती. आप अपना काम करिए. शिवसेनाने हमेशा महाराष्ट्र की अस्मिता और हिंदुत्व दोनों विषय अपने साथ रखे और इस विषय पे शिवसेना ने कभी भी कॉम्प्रोमाइज नहीं किया, ये सभी को मालूम है. सर, दुबळी माझी झोळी असं सामना आज वाचा तुम्ही, काळजीपूर्वक वाचा. सर, शेतकऱ्यांशी निगडीतच प्रश्न आहे. आता खत खरेदी करण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना जात दाखवावी लागते आहे, म्हणजे कुठेतरी जातीयवाद. महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारनं किंवा केंद्रातल्या सरकारनं जात आणि धर्म या दोन आधारावर त्यांचं राजकारण चालू ठेवलेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राची कधीच परंपरा नव्हती. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणतो. पण आता प्रत्येक ठिकाणी तुम्ही जात दाखवा बरं का, अशा प्रकारचं जात दाखवण्याचं काम राज्य सरकार करत असेल तर शेवटी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला त्यांचा धर्म दाखवावा लागेल, जो महाराष्ट्र धर्म आहे. तर दुसरीकडे बावनकुळे बोलतात की 15 महाविकास आघाडीची बैठक आहे, पण 14 मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीतील नेते जे आहेत ते आमच्याकडे येणार आहे. हो, ते कसब्याच्या निकालात दिसलं कोण कुठे गेलं. कसब्याच्या निकालात मतदार कुठे गेला आहे दिसलं, नेत्यांचं काय घेऊन बसलं. कालच संध्याकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक बैठक झाली. अजितदादा पवार असतील, नाना पटोले, माननीय उद्धवजी ठाकरे
आम्ही सगळेच होतो. वर्षे पाटील होते, दिलीप वर्षे पाटील होते, जयंतराव पाटील होते, बाळासाहेब थोरात होते. आम्ही सगळ्यांनी काही भूमिका आणि काही निर्णय ठरवले आहेत आणि ते असे आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा येणारी आणि विधानसभा या एकत्रित मजबूतीनं लढायच्या आणि भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवायची हे ठरलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरं म्हणजे ते आल्यापासून अध्यक्षपदावर त्यांच्या पक्षाची अधोगती कशी चालली आहे ती रोखण्याचा प्रयत्न करावा. विधान परिषदेच्या बहुतेक सर्व जागा त्यांच्या नेतृत्वाखाली हरलेल्या आहेत. कसब्याची गेले 30 वर्ष भाजपकडे असलेली जागा बीजेपी हरलेली आहे. चिंचवडला निसटता विजय आहे, निसटता बंडखोरीमध्ये. त्याच्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेवरती किंवा बोलण्यावरती फार लक्ष द्यायची गरज नाही. मैं कुछ नहीं कहूंगा, ये चुनावी बजट है. लगता है उनको लगता है कि शायद ये सरकार गिर जाएगी, कभी भी सरकार इसलिए गिरेगी कि सुप्रीम कोर्ट में जो मामला चल रहा है उसमें लगभग सभी जो MLA है हमारे जो पार्टी छोड़कर गए हैं उसमें से 16 MLA डिस्क्वालीफाई हो जाए. अब देखिए उसके बाद ना सरकार रहेगी ना फडणवीस जी रहेगी, तो ये लगता आखिरी बजट उसने बनाया है लोगों को आकर्षित करने के लिए. लेकिन उसमें बजट में है क्या, सिर्फ झूठ ही झूठ है. चुनावी बजट है, ठीक है. सरकार कोसळण्याच्या भीतीनं हे बजेट सादर करण्यात आलं. कदाचित हे त्यांचं शेवटचं बजेट असेल हे त्यांना माहिती आहे, कारण ज्या प्रकारे सुनावणी सुरू आहे सर्वोच्च न्यायालयात आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की जर घटनेनुसार काम झालं, निर्णय लागला आणि लागेलच, तर सुरुवातीचे 16 आमदार हे अपात्र ठरतील आणि त्यानंतर सरकार कोसळेल अशी परिस्थिती आहे. आणि हे सरकार कोसळल्यावर लोकांमध्ये जाण्यासाठी काही भूमिका हव्या म्हणून कालचं थापेबाजीचं बजेट त्यांनी सादर केलं. फक्त घोषणा आहेत, योजना आहे, पण कल अजितदादा पवार आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की पैसे कुठे आहेत, तिजोरीत पैसे आहेत का. तर अजून देखील निवडणुकीची तारीख जाहीर करत नाही, हा डरपोकपणा आहे. आम्ही रोज सांगतोय निवडणुका घ्या. विरोधी पक्ष कधी सांगत नाही निवडणुका घ्या, पण आम्ही रोज सांगतोय निवडणुका घ्या आणि एकदा आमने सामने होत जाऊ द्या, मग शिवसेना कोणाची, महाराष्ट्र कोणाचा, हा एकदा फैसला होऊन जाऊ द्या. पण शिंदे असतील, फडणवीस असतील किंवा त्यांचे केंद्रातले मायबाप असतील हे निवडणुका लावायला तयार नाही. एवढं भेदरट राजकारण गेल्या अनेक वर्षात आम्ही पाहिलं, डरपोक राजकारण म्हणतात. लाल मातीतली कुस्ती म्हणजे